त्याच्यामुळे आता खूप त्रास होतो या गोष्टींचा की माझ्या बॉडीने मला सपोर्ट नाही केला, माझी बाळं आज ह्या अवस्थेमध्ये NICU मध्ये आहेत ना लिटरली. दहा वर्ष आम्ही वेड्यासारखे ह्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे पळलो की काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला फक्त बाळ हवं होतं. नाही, ह्यांच्या फॅमिलीकडनं 1 रुपयाचा पण सपोर्ट नव्हता. हे सगळं जे काय केलं ते सेव्हिंग्ज म्हणा किंवा प्रॉपर्टी सेल केल्यानंतर म्हणा, आत्तापर्यंतचं जे काय होतं